स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ गुरुवार. तर आज आहे गुरुवार. तर स्वामी समर्थाचे मी 11 गुरुवार संकल्प करून केले होते. तर पहिला गुरुवारचाही ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, लिंकला टच करून पाहू शकता. तर आज आहे शेवटचा गुरुवार. तर आज मी त्याचं उद्देपन करणार आहे आणि त्याची मांडणी, गुरुवारची मांडणी कशी करायची पूजेची, ते तुम्हाला मी आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि उद्यापनही कसं करायचं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी आपल्याला पूजेला जे साहित्य लागतं आहे ते साहित्य घेतलेलं आहे एका ताटामध्ये काढून. काही फुलं घेतलेले आहेत, हार घेतलेला आहे स्वामी समर्थाच्या फोटोला, पाण्याचा तांब्या भरून घेतलेला आहे छोटा, आणि त्याच्यावरती झाकणवाटी, अष्टगंध, दोन उदबत्ती आणि धूप आणि तुपाचा दिवा घेतलेला आहे. अक्षता म्हणून तांदूळ आणि खडीसाकर नैवेद्यासाठी आणि काही फुलांच्या पाकळ्या घेतल्या आहेत डेकोरेशनसाठी, आणि घंटी आणि जपमाळ आणि स्वामीचरित्र घेतलेलं आहे, आणि पूजेसाठी पाट घेतलेला आहे. पूजा मांडायच्या आधी आपण ज्या जागेवरती पूजा मांडणार आहोत ती जागा आधी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर रांगोळीने त्याच्यावरती स्वस्तिक काढायचे आहे आणि हळदी कुंकू ते स्वस्तिकवर टाकून घेतल्यानंतर मग त्यावरती पाट ठेवायचा आहे. पाट ठेवल्यानंतर त्या पाटावरती आपल्याला कोणत्याही कलरचं वस्त्र टाकायचं आहे. पिवळ्या कलरचं टाकलं तरी चालेल किंवा लाल किंवा गुलाबी. तर मी तर गुलाबी कलरचं वस्त्र टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं फुलाचं डेकोरेशन करत आहे, कारण की आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे थोडंसं फुलाचं डेकोरेशन करून त्यावरती मी फोटो ठेवणार आहे स्वामी समर्थाचा. तर अशा पद्धतीनं मी डेकोरेशन थोडंसं फुलांचं करून घेतलेलं आहे. तर हा हे स्वामी समर्थाचा फोटो मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे. त्यानंतर पुसल्यानंतर मी फुलावरचा डेकोरेशन केलेला आहे, त्यावरती हा फोटो ठेवून घेतलेला आहे. तर ही पूजा खूप सोपी आहे, काही अवघड नाही आहे, मांडायलासुद्धा खूप सोपी आहे. तर त्यानंतर मी घंटी मांडून घेतलेली आहे. तर घंटी मी उजव्या साईडला मांडलेली आहे आणि तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखसुद्धा मांडू शकता, पण माझ्याकडे शंख नसल्यामुळे मी शंख मांडलेला नाही आहे. आणि छोटा तांब्या भरून घेतलेला आहे स्वामी समर्थांना पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी वाटी ठेवलेली आहे. त्यानंतर जपाची माळसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. तर मी तसंच जपाची माळसुद्धा घंटीच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे. तसेच खडीसाकरही आपल्याला खडीसाकराची वाटीसुद्धा समोर फोटोच्या समोर ठेवायची आहे. तसेच मी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे. तुळशीचं मंजुळा असतील तर मंजुळा ठेवल्या तरी चालतील, पण माझ्याकडे मंजुळा नव्हतं त्यामुळे मी पान ठेवलेलं आहे. आणि सर्वप्रथम आपण कोणतीही पूजा करताना गणपतीची पूजा करतो, त्यामुळे मी आधी गणपतीची पूजा करून घेतली. देवघरामध्ये गणपती होता त्यामुळे गणपतीची मी पूजा करून घेतली. त्यानंतर मग मी स्वामी समर्थाची पूजा करून घेत आहे. सर्वात प्रथम मी एक फूल घेतलेलं आहे आणि छोट्या पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते फूल मी पाण्यामध्ये बुडवलेलं आहे आणि थोडंसं पाणी फोटोवरती आणि सगळीकडे शिंपडलेलं आहे. त्यानंतर मी फोटोला अष्टगंध लावून घेत आहे. तर स्वामी समर्थाला हळदी कुंकू लावत नाहीत त्यामुळे अष्टगंध लावलेला आहे. अष्टगंध लावतात. तुमच्याकडे फोटोऐवजी मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकतात. माझ्याकडे फोटो अवेलेबल आहे त्यामुळे मी फोटो ठेवलेला आहे. तर सगळीकडे मी अष्टगंध लावून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत. तर मी सर्वात प्रथम हार घातलून घेतलेला आहे फोटोला आणि नंतर सगळीकडे फुलं वाहून घेणार आहे आणि त्यानंतर अक्षदा आपल्याला व्हायचा आहे. श्री स्वामी समर्थांना गुलाबाचं फूल वाहतात त्यामुळे मी गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे आणि साईबाबांनासुद्धा गुलाबाचं फूल वाहतात. तर श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा हे एकच रूप आहेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 तर इथे मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर काही फुलं उरलेले आहेत तर त्या फुलाचं मी डेकोरेशन करून घेणार आहे. तर फुलाचं मी डेकोरेशन करून घेतलं, साईडला सगळे फुलं ठेवून दिलेले आहेत. पूजा झाल्यानंतर दिवा वळून घ्यायचा आहे आणि उदबत्तीसुद्धा वळून घ्यायची आहे. तर आता मी छानशी रांगोळी काढून घेणार आहे पूजेसमोर, म्हणजे आपली पूजा पूर्ण होईल आणि सुशोभित अशी दिसेल. आणि सायंकाळी आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवणार आहे.
आणि इथे पूजेसाठी काहीतरी फळ म्हणून ठेवायचं असतं तर तुम्ही केळी ॲपल काही ठेवू शकता, पण माझ्याकडे केळी नव्हती त्यामुळे मी ठेवली नाही आहे. नंतर बाजारातून आणल्यानंतर मी केळी ठेवणार आहे. आत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे. तर इथं रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. तर श्री स्वामी समर्थ असं नाव काढलेलं आहे आणि लक्ष्मीचे पाऊल काढलेले आहेत आणि साईडला गाईचे पाऊल काढलेले आहेत आणि गुरुवारच्या वाराची रांगोळी काढून घेतलेली आहे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणाचा, वर्ण्यामती देया रे. अक्कलकोटी वास करून दाविली अघटित चर्या रे, लीला पाशे बुद्ध करून तोडली भूभया रे. जय जय सद्गुरु. तर अकरा गुरुवार स्वामी समर्थाची अकरा गुरुवारची पूजा कशी मांडायची ते आपण पाहिलं आहे. तर आता त्याचं व्रताचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज माझं उद्यापन आहे, तर आपल्या आपल्या इच्छेनुसार आपण उद्यापन करू शकतो. तर त्याआधी पूजा मांडलेली आहे, तर त्यानंतर आजची सेवा आहे की अकरा माळी जप करायचं आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्राचे 21 अध्याय वाचून घ्यायचे आहेत. मला इतकं प्रसन्न वाटतं की माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण इतर कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं तर आपल्याला आळस येते, झोप येते, कंटाळा येतो, पण स्वामी चरित्र वाचताना कंटाळा येत नाही. कसे 21 अध्याय पूर्ण होतात ते सुद्धा कळत नाही. तर मी स्वतः अनुभवलेला आहे. तर एक पूर्ण एकवीस अध्याय वाचायला फक्त 1.5 तास लागतो आणि खूप छान वाटतं वाचल्यानंतर. आणि घरामध्ये पूजा म्हटल्यानंतर तर खूपच मस्त वाटतं. दिवस घरामध्ये खूप असं मन प्रसन्न होतं. तर मी ही 11 गुरुवार अनुभवलेला आहे आणि हे 11 गुरुवार करण्यासाठी कम्प्लीट 3 महिने लागतात. तर आपले गावे आपण कुठं गावाला गेलो तर त्यामध्ये आपले हे गुरुवार जातात किंवा बायकांच्या आपल्या खूप अडचणी असतात. मासिक धर्मामध्ये सुद्धा आपले गुरुवार जातात, ते काउंट धरले जात नाही. गुरुवार उपवास करायचा असतो पण ते काउंट केले जात नाही. त्यामुळे असे खूप गुरुवार जातात. त्यामुळे 3 महिने गुरुवार 11 श्री स्वामी समर्थ जप आणि तारक मंत्र एवढी सेवा आहे 11 श्री स्वामी समर्थाचे गुरुवार केल्यानंतर. आणि तुमच्याकडे जर पुस्तक स्वामी चरित्र अवेलेबल नसेल तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप केला किंवा जप केला तरी चालतो आणि तारक मंत्र म्हटलं तरी चालतं. ज्यांच्याकडे पुस्तक असेल तर त्यांनी हे 21 अध्याय नक्की वाचा, खूप छान वाटतं वाचल्यानंतर. तर माझा स्वतःचाही नक्की अनुभव आहे. तर ह्या व्रताचे उद्यापन कसे करायचे तर आपल्या आपल्या इच्छेनुसार अवलंबून आहे. तर मी आज ह्या व्रताचे उद्यापन असं करणार आहे, काही मुलं आणि मुली जीव घालणार आहे छोट्या. तर 11 मुलंही जीव घालू शकता तुम्ही किंवा कोणत्या मंदिरामध्ये जाऊन दानही करू शकता आपल्या इच्छेनुसार. तर मी गोरगरिबांनाही तुम्ही दान करू शकता, ते तसं उद्यापन केल्यानंतर खूपच छान. तर मी गोरगरिबांनाही माझ्या इच्छेनुसार दान करणार आहे आणि लहान मुलं मुलीही जीव घालणार आहे. तर संध्याकाळी गोड थोड नैवेद्य करून दाखवायचं सायंकाळी आणि नंतर मुलांना आणि मुलींना मी जीव घालणार आहे. तर असं माझ्या पत्ताचं मी माझ्या पद्धतीने तुम्हीही असे गुरुवार करून नक्की पहा. तुम्हालाही तुमचंही मन खूप प्रसन्न असं वाटेल आणि तुमच्याही मनातली नक्कीच स्वामी समर्थ इच्छा पूर्ण करेल. तुमची काही इच्छा असेल तुम्ही स्वामी समर्थापाशी संकल्प करून इच्छा मांडा आणि तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल आणि माझीही नक्कीच इच्छा पूर्ण स्वामी समर्थ करतील. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.